माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरही प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर आज खायची आहे आम्हाला मम्मीच्या हाताची चुलीवरची खिचडी. खूप रिक्वेस्ट करत होता राज, मी आणि खुशीसुद्धा. तर हे बघा, इथे मसाले काढून ठेवलेले आहेत. नॉर्मली जे असतात ते टॉमॅटो, कांदा वगैरे, मिरच्या, बटाटा, कढीपत्ता आणि कोथिंबीर. आणि मसाल्यांमध्ये मसाला आहे, हळद वगैरे, मीठ वगैरे, ते सर्व. आणि कढईला मस्त असं बूंद लावून घेतलेलं आहे, आम्ही बूंद म्हणतो. तर बघू शकता तुम्ही, इथे आम्ही चूल पेटवून घेतलेलं आहे. आणि मम्मी आहे ना ती छुरीचा यूज करत नाही आहे, तर देशी जुगाड, म्हणजे की लसूण बाकी होते कट करायचे, तर मम्मीने डायरेक्टली म्हणजे सुरुवात केली हाताने कट करायला. तर मी खूप सांगत होती, रिक्वेस्ट करत होती, मम्मा मी आणते छुरी आणते, पण मम्मी जी आहे ना ती बोलायला लागले की नाही राहू दे राहू दे. म्हटलं छान मग, तर मी शूट करत होती त्याचमुळे. आणि मम्मी म्हणजे आता आम्ही चूल वगैरे जास्त पेटवत नाही, फक्त पाणी गरम करायला पेटवतो. तर राज खुशी खूप रिक्वेस्ट करत होते, आजी आम्हाला चुलीवरची खिचडी खायची आहे, चुलीवरची खिचडी खायची आहे. तर बघा, पातेलंसुद्धा, पाणीचं जे पातेलं आहे ते बाजूला पडलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. तर ह्या रूममध्ये पाणी गरम वगैरे करतो. तर बघू शकता चूल पेटलेला आहे, आणि हा चूल इतका आळाऊ पेटतच नव्हता, तर खूप उशीर लागला चूल पेटायला, कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जे लाकडं वगैरे आहेत ते ओले असतात थोडेफार. तर चूल पेटला, मस्त असं तेल तापलं आणि त्यामध्ये घातलेली आहे राई. तर राई आम्हाला सगळ्यांना आवडते. आणि राई जिरं घातल्यानंतर घातले कढीपत्ता आणि हिरवी मिरची, बघू शकता तुम्ही. आणि मम्मीच्या हाताची ना एक चव वेगळीच असते, ती कशी कशीही स्वयंपाक करेल ना, पण तिच्या हाताचा जो चव आहे तो वेगळाच असतो. तर मी माहेरी आली की मी स्वयंपाक वगैरे काहीच करत नाही. ॲक्च्युली मी काहीच करत नाही, स्वयंपाक नाही, सगळंच काम माझी मम्मी मला काही करू देत नाही. तर बघू शकता इथे तुम्ही शेंगदाणे वगैरे घातलेले आहे, आणि तरीसुद्धा एवढी म्हातारी असूनसुद्धा मला करू देत नाही, पण मी एवढं ऐकत नाही. फक्त मी स्वयंपाकाचं काम नाही करत, कारण की मला स्वयंपाक मम्मीच्या हाताचा खायचा असतो. तर मी भांडे धुणी वगैरे करून घेते, पण स्वयंपाक मात्र मम्मीला करायला लावते. तर मस्त शेंगदाणे आपले खरपूस भाजले गेलेले आहेत. त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत कांदे. तर मम्मी काय करते, मम्मीचे एक सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. खिचडी बनवते ना तेव्हा म्हणजे दोन तीन असे ट्रिक आहेत मम्मीचे, जे की तुम्हाला मी पुढे शेअर करणारच आहे. तर आज मम्मीचे पूर्ण सिक्रेट जे आहेत ना, टेस्टी खिचडीचे किंवा स्वयंपाकाचे, ते तुम्हाला समजतीलच. खूप टेस्टी असा स्वयंपाक असतो मम्मीच्या हाताचा, आणि माझी मम्मी खूप म्हणजे कमी इंग्रेडियंट्समध्ये सुद्धा इतके टेस्टी स्वयंपाक बनवून घेते. तर मुलांनासुद्धा एवढं म्हणजे आवडतं, माझ्या पोरांना आणि मला देखील आवडतं. तर कांदे वगैरे घातलेले आहेत, त्यानंतर आलू घातले, बटाटे, आणि नंतर मस्त असं एकजीव करून घेतलं. नंतर टॉमॅटो घातला आणि मस्त खरपूस याला आता भाजू द्यायचे आहे. थोडासा मसाला घातला, हळद घातली, बघू शकता तुम्ही. आता याला असंच मंद आचेवर ठेवायचं आहे, आणि जोपर्यंत आपला मसाला भाजला जातो तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर हा तांदूळ जो कंट्रोलमध्ये भेटतो तोच आहे, म्हणजे की जे राशनमध्ये भेटतो तो. आणि डाळ जी आहे ना ती घरची आहे, म्हणून तुम्हाला यात फोत्र वगैरे दिसत असेल, पण घरची डाळ आणि फोत्र्यावाली डाळ खूप छान असते. तशी मम्मी साफ करून ठेवते, पण थोडंफार म्हणजे इकडे थोडंसं राहूनच जातं. तर हे बघा, हे आहे सिक्रेट. तर मसाल्यामध्ये डायरेक्ट आपल्याला पाणी ओतायचं नाही, तर तांदूळ धुवून टाकायचं आहे. तर बहुतेक जण काय करतात की पाणी गरम करून ठेवतात, किंवा पाणी अगोदर उकळी येऊ देतात आणि नंतर मग तांदूळ घालतात. तर मम्मीचं सिक्रेट हे आहे की मम्मी डायरेक्ट तांदूळ जो तडका असतो आपलावाला त्यात घालते, म्हणून एवढी चविष्ट लागते. तर मम्मीचं सिक्रेट जे आहे ना आज मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर नक्की लाईक करा माझ्या व्हिडिओला, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा फॅमिलीमध्ये. तर खूप छान छान व्हिडिओ असे येत राहतात आपल्या चॅनलवर. तर हे बघा, तांदूळ आपले मस्त घातलेले आहेत, आणि त्यानंतर याला मम्मी 4 ते 5 मिनिटपर्यंत पूर्ण ढवळत राहते, जोपर्यंत मसाला यात भेदत नाही, म्हणजे की एकमेकांमध्ये एकजीव होत नाही, तोपर्यंत चाळतच राहते. तर
मस्त मसाला आपला एकजीव झालेला आहे, त्यानंतर घातलेलं आहे पाणी। तर पाणी आपण गरम अजिबात घालायचं नाही, तर हे थंडच पाणी आहे। तुम्ही बघू शकता हंड्यातलं डायरेक्ट पाणी घालते आहे मम्मा, तर बघू शकता तुम्ही। आता मस्त 10 ते 15 मिनटामध्ये आपली जी खिचडी आहे ती रेडी होईल। तर ही बघा खिचडी रेडी आहे आणि किती छान मस्त आरोमा इतका सुटला होता रूममध्ये, पूर्ण रूम म्हणजे खिचडीच्या आरोमाने सुगंधित झालेला होता। तर चूल पेटला आहे म्हणून पापडही भाजण्यात आलेले आहेत। तर मम्मी जास्त करून एवढं पापड वगैरे भाजत नाही, कारण की त्यांच्याकडून एवढं चावलं जात नाही। तर हे बघा पापड वगैरे भाजत आहे मस्त, तर एकदम छान असा स्वयंपाक आपला, गिलक्याची भाजी, भाकर, पापड आणि खिचडी। तर या जेवायला हा होता आजचा माझा व्हिडिओ। आय होप सो तुम्हाला आवडला असेल, आवडला लाईक करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।